शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। लॉकडाउन के चलते गरीब, बेसहारा, जरूरतमंदों को खाना बांटने का निरंतर काम ऋषिबाग के नंदुरवर मित्र परिवार की ओर से किया जा रहा है, और साथ ही साथ जो पुलिस दिन रात काम कर रहा है ऐसे लोगों के लिए भी नांदुरकर मित्र परिवार की ओर से चाय, नाश्ता और खाने का प्रबंध बार बार समय पर किया जा रहा है, जिसका लाभ अब तक हजारों ने उठाया है। कोरोना वायरस में अपनी सेवाएं दे रहे पुलिस कर्मियों को पिछले कई दिनों से नांदुरकर मित्र परिवार की ओर से भोजन, चाय, नाश्ता का वितरण किया जा रहा है। इस बारे में सिमरन नांदुरकर इन्होंने जानकारी दी। मी सिमरन सुनील राव नांदुरकर, मी सिरसपेट इथे लॉकडाउन सुरू झालं त्या दिवशीपासून इथे गरीब आणि गरजू लोकांसाठी दोन टाइमचं जेवण, नाश्ता बनवत आहे। मी आणि माझी पूर्ण टीम आहे इथे माझ्यासोबत, दोन टाइमचं जेवण बनत आहे, सकाळ संध्याकाळ छान फ्रेश जेवण बनत आहे। सेकंडली आम्ही पूर्ण डिसिप्लिननी, रूल्सनी फॉलो करत आहो, म्हणजे मास्क बांधून राहतो, सोशल डिस्टन्स मेंटेन करतो, येता जाता प्रत्येक जण आमच्या इथे हात सॅनिटाईज करत आहे, असं पूर्ण प्रिकॉशन्स घेऊन आम्ही इथे काम करत आहो सिन्स डे वन ऑफ दी लॉकडाऊन। आणि सेकंडली मी पर्सनली पुलिसवाल्यांसाठी पण हे चहा नाश्ता करत आहे, सकाळी एक वेळा चहा, नाश्ता दोन, आणि मग संध्याकाळचा चहा आणि रात्री दोन वाजताचा चहा, असं मी पुलिसवाल्यांसाठी पण थोडं हेल्प करत आहे। आणि इथे मी पूर्ण दोन्ही टाईम मी आणि माझी टीम नाश्ता, जेवण, पूर्ण जेवण बनवत आहे लोकांसाठी। तरी किती लोकांना तुम्ही जेवण देता? सकाळी अप्रॉक्सिमेट 300 राहतात आणि संध्याकाळी 300। तुला कसं वाटतं म्हणजे अन्नदान करून, तुला कसं वाटतं? जेव्हा लोक म्हणतात ना की ताई थँक यू, तुझ्यामुळे आम्हाला आमचं भूक भाजली बनून, तेव्हा ते खूप छान वाटते, की एक सॅटिस्फॅक्शन राहते की नाही बा आपण काही तर लोकांना हेल्प करत आहो, आणि मी पुलिसवाल्यांसाठी पण इक्वली करत आहे। कोरोना को यदि दूर करना है तो हमें गरीब और जरूरतमंदों की सेवा करना भी जरूरी है, क्योंकि दान में दान, भोजन दान जो है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ संजय मीरे, इन बीसीएन न्यूज़ नागपुर।